हॅलो स्टुडंट्स, मी नंदा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सी ई टी एक्झाम, जे की 5 इयर्स कोर्स आणि 3 इयर्स कोर्ससाठी घेतली जाते, ज्याला आपण लॉ सी ई टी म्हणून सुद्धा ओळखतो, तो आपण स्टडी करत आहोत. त्याच्यामध्ये आपण लिगल ॲप्टिट्यूड पाहत आहोत. जे कोणी स्टुडंट महाराष्ट्र लॉ सी ई टी एक्झाम, जे की 2024 येणार आहे, ती टार्गेट करत असतील, तर त्यांच्यासाठी हे लेक्चर खूप युजफुल असणार आहे. आपण लिगल ॲप्टिट्यूडमध्ये एक एक कन्सेप्ट पाहत आहोत. तर आज आपण युनियन लेजिस्लेचर, म्हणजेच केंद्रीय कायदेमंडळ काय आहे, ते आपण आज पाहणार आहोत. मागे आपण युनियन एक्झिक्युटिव्ह पाहिलेला आहे, आज आपण कायदेमंडळ म्हणजेच कार्यकारी जे आहे तो विभाग पाहिलेला आहे. आज आपण कायदेमंडळ त्याच्यामध्ये पाहणार आहोत. तर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा. लेक्चरला सुरुवात करण्याआधी महाराष्ट्र लॉ सी ई टी एक्झाम, जी की 2024 होत आहे, ज्यालाच आपण महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2024 म्हणतो, त्याचा कम्प्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठीने आपल्याला अवेलेबल केला आहे. तो 5 इयर्स आणि 3 इयर्स अशा दोन्ही कोर्ससाठी अवेलेबल असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमावरील संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स मिळणार आहेत, आणि या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सुद्धा मिळणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमावरती मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल होणार आहेत, आणि या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला MCQ क्वेश्चन्स उत्तरांसह सुद्धा अवेलेबल होणार आहेत. आणि या मॉक टेस्ट मुळे तुम्हाला फायदा काय होऊ शकतो, तर तुम्ही ज्यावेळी ऍक्च्युअल एक्झाम द्याल त्यावेळी ऑलरेडी तुमचे मॉक टेस्ट झाल्यामुळे तुमची खूप सराव चाचणी झालेली असेल, आणि सरावामुळे तुम्हाला इझिली पेपर हा तुमचा निघून जाईल, ओके, क्लिअर होऊन जाईल. तर या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करून. त्याचबरोबर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता प्लेस्टोरवर जाऊन, आणि तिथे जाऊन सुद्धा हा तुम्ही कोर्स परचेस करू शकता. तर कसा करता येऊ शकतो, तर ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे एक स्टोअर हा ऑप्शन दिसू शकेल. तर स्टोअर या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला माय कोर्सेसमध्ये सर्च बार दिसेल, त्या सर्च बारमध्ये तुम्हाला CET हा ऑप्शन टाकायचा आहे. आणि या CET ऑप्शन टाकल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र LLB 5 इयर्स कोर्स हे हा एक पहिला कोर्स दिसून जाईल. त्याचबरोबर 3 इयर्स कोर्स असे दोन्ही कोर्स तुम्हाला दिसून जातील. या दोन्ही पैकी तुम्हाला जो कोणता ॲप्लिकेबल होत असेल तो तुम्ही अप्लाय करू शकता, परचेस करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट सुद्धा काय काय मिळून जाईल हे तुम्हाला दिसू शकतं. इथं जनरल नॉलेज आहे, लॉजिकल अनालिटिकल रिजनिंग आहे, इंग्लिश आहे, MCQ नोट्स आहेत. हे जे आहे ते तुम्हाला 5 इयर्स कोर्स साठी सुद्धा मिळतं, आणि त्याचबरोबर तुम्हाला 3 इयर्स कोर्स साठी सुद्धा तुम्हाला हा जो कंटेंट आहे तो मिळत आहे. फक्त बायफर्केशन हे फक्त मार्क्स असणार आहे, विभागणी मार्कांचीच फक्त विभागणी वेगवेगळी आहे, बाकी जास्ती काही वेगळं नाहीये, ओके. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आपण मागे युनियन एक्झिक्युटिव्ह म्हणजेच केंद्रीय कार्यकारिणीचं जे लेक्चर आहे ते आपण बघितलं आहे. ज्यांना कुणाला जर नाही समजलं तर त्यांनी मागे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही रेफर करा. आज आपण त्याच्यामध्ये युनियन लेजिस्लेचर बघतोय, म्हणजेच काय की जे कायदेमंडळ आहे त्याचं कसं कसं स्ट्रक्चर आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर मेन ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट काय आहेत, तर मेन 3 पिलर आपण म्हणतो की कोणतंही सरकार हे 3 पिलर वरती बसलेलं असतं. तर त्याच्यामध्ये काय काय येतं, तर कार्यकारी, कायदेमंडळ आणि न्यायव्यवस्था असे 3 पिलर्स आहेत, ओके. आणि चौथं पिलर म्हटलं तर लोकशाही, किंवा मग असं आपण म्हणतो. तर ह्या 3 पिलरनेच आपला जो कारभार आहे, म्हणजे सरकारचा जो कारभार आहे तो चालत राहतो, ओके. म्हणजेच त्याच्यातलेच मेंबर्स हे एक्झिक्युटिव्ह असतात, हेच लेजिस्लेटिव्ह असतात, आणि ज्युडिशियरी हे वेगळं राहतं, ओके. हे 3 पिलर असतील, तेच 3 पिलर पुढे जाऊन सगळा जो कार्यभार असतो तो चालवत असतात, ओके. मग सुप्रीम लेजिस्लेटिव्ह बॉडी आपल्याकडे कोण आहे, म्हणजेच जी खूप महत्वाची बॉडी कोण आहे, तर ते आहे संसद, ओके. म्हणजे जर आपण केंद्रामध्ये बघितलं तर संसद ही केंद्राची विधायी संस्था आहे, म्हणजेच काय की लेजिस्लेटिव्ह ऑर्गन आहे, ओके. आणि भारताची संसद ही तिची सर्वोच्च विधिमंडळ संस्था आहे. म्हणजेच आपण बघतो की संसद भवन आहे आपल्याकडे, तर संसदेमध्ये जे बसतात लोक त्यांना आपण मिनिस्टर्स म्हणतो, MPs म्हणतो, ओके. म्हणजेच मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणतो. तर हे कोणाचा भाग आहे, तर ते कायदेमंडळाचा भाग आहे, ओके. म्हणजेच संसद ही एक विधायी संस्था आहे आणि सर्वोच्च विधी संस्था आहे. म्हणजेच सगळे जे कायदे बनले जातात ते कुठे बनले जातात, किंवा रेझोल्युशन्स बनतात, किंवा काही जे आपण निवडून दिलेले मेंबर्स आहेत MPs ते कुठे जाऊन बसतात, तर ते संसदेमध्ये जाऊन बसतात, आणि तिथे जाऊन मग ते त्यांचा कार्यभार चालवतात, ओके. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं तर 2 फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट आहेत, ओके. एक तर प्रेसिडेन्शियल आहे आणि एक तर पार्लिमेंटरी आहे.
आता इंडियामध्ये जर आपण बघितलं तर आपण पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट बघतो आहोत, ओके. आणि जर अमेरिकामध्ये आपण जर बघितलं तर प्रेसिडेंशियल आपण फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट बघतो. तर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे काय, की गव्हर्नमेंट कोणत्या स्वरूपाचं आहे ह्याच्यानुसार सुद्धा संसद चेंज होऊ शकते. आता पार्लिमेंटरीमध्ये काय येतं की दोन हाऊसेस येतात, दोन हाऊस असतात, म्हणजेच एक तर आपण बघतो की लोकसभा आहे, राज्यसभा आहे, तसंच आपण स्टेटमध्ये सुद्धा बघतो की विधानसभा, विधान परिषद आहे. आणि या दोन्ही हाऊसेसना सोडून त्याचबरोबर प्रेसिडेंट आहेत, आणि हे तिघ जण जे आहेत ते पुढे जाऊन कायदा, कायदा काय आहे किंवा बिल जे आहे ते पुढे प्रोग्रेस होऊन कायदा बनतो. तर हे आहे ते पार्लिमेंटरी गव्हर्नमेंट आहे. आणि प्रेसिडेंशियल गव्हर्नमेंट म्हणजे काय, की प्रेसिडेंट हा तिथं नॉमिनल जो काय आहे तो नसतो, म्हणजे नॉमिनल अधिकारी आपण म्हणतो तर तो नाही. आपण ज्यावेळी प्रेसिडेंट आपल्याकडे बघितला, म्हणजेच इंडिया थ्रू जी कन्सेप्ट आहे प्रेसिडेंटची ती ज्यावेळी आपण बघितली, त्यावेळी आपण असं बघितलं की आपला जो प्रेसिडेंट आहे तो नाममात्र आहे, त्याच्याकडे अधिकार आहेत, पण त्याला प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ह्या दोघांचंही ऐकावं लागतं किंवा त्यांचे सल्ले घ्यावे लागतात. पण प्रेसिडेंशियल गव्हर्नमेंट ज्यावेळी आपण अमेरिकेमध्ये बघतो त्यावेळी प्रेसिडेंटलाच पूर्ण पावर्स आहेत जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते, ओके. तसं आपण पार्लिमेंटमध्ये नाही आहे, पार्लिमेंटमध्ये आपण स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजेच प्रत्येक राज्यामध्ये त्यांचं त्यांचं गव्हर्नमेंट आहे आणि केंद्राचं वेगळं गव्हर्नमेंट आहे, अशी जी सिस्टीम बघतो आहोत ते आपण पार्लिमेंटरी गव्हर्नमेंटमध्ये बघतो, ओके. हे जे आहे मी ते बेसिक सांगते आहे की तुम्हाला एकतर क्लिअर होऊ दे कन्सेप्ट काय. आता आपण जर युनियन लेजिस्लेटिव्ह बघतो आहोत तर त्याचे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय आहेत, तर युनियन लेजिस्लेटिव्ह कोणत्या भागामध्ये दिले आहे, संविधानाच्या भाग 5 मध्ये. जसं आपण फंडामेंटल राईट्स पाहताना सुद्धा बघितलं आहे की भाग 3 मध्ये दिले आहेत, त्याच पद्धतीनं युनियन लेजिस्लेचर जे आहे ते भाग 5 मध्ये दिले आहेत. आणि अनुच्छेद 189 ते 122 पर्यंत जे काय आर्टिकल्स येतात ते कव्हर होतात. त्याच्यामध्ये काय काय दिलं आहे, की संसद कशी संघटलेली आहे, त्याची रचना काय आहे, त्याची कालावधी, अधिकारी किंवा कार्यपद्धती काय आहे, त्यांचे विशेष अधिकार काय आहेत किंवा अधिकार आहेत त्यांच्याशी संबंधित जे काय आहेत हे त्या त्या आर्टिकलमध्ये आपल्याला दिलं आहे. आता पार्लिमेंटचा रेफरन्स आपण कुठून घेतला आहे किंवा मग फ्रेम कसं केलं आहे, आपलं कॉन्स्टिट्यूशन आपण बघितलं आहे की आपण फीचर्स हे सगळे आपले नाही आहेत, ते आपण कुठून तरी अडॉप्ट केलं आहे, ओके. तर मग जो आपण पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जे अडॉप्ट केलं आहे, ओके, म्हणजे संसदीय जे काही पॅटर्न आपण अडॉप्ट केला आहे तो आपण ब्रिटिश पॅटर्न घेतला आहे, ओके. म्हणजेच संसदेसाठीची जी संदर्भाची फ्रेम जी आहे, ओके, ती जी आहे ती ब्रिटिश पॅटर्न आहे. म्हणजेच अमेरिकेचा जो पॅटर्न आहे त्याच्यापेक्षा वेगळा काहीतरी आपण ब्रिटिश पॅटर्न घेतलेला आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा दोन गव्हर्नमेंट आहेत, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट, पण तिथे कॉन्स्टिट्यूशन दोन्हीकडे वेगवेगळे आहेत, दोघेही दोघांचे वेगवेगळे इंडिपेंडेंट म्हणजेच राहून सरकार चालवतात. पण आपल्याकडे तसं नाही आहे, आपण एक विविधतामधून एकता असं म्हणतो, किंवा मग आपल्याकडे पूर्ण एक सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे हे राज्य आहेत जे की त्यांचं त्यांचं गव्हर्नमेंट चालवत आहेत. पण मग ह्याच्यावरती कंट्रोल कोणाचा राहू शकतो, तर तो सेंट्रल गव्हर्नमेंट हा जो आहे तो कंट्रोल ठेवतो, ओके. पण अमेरिकेमध्ये बघितलं तर अमेरिकेमध्ये तसा कंट्रोल राहत नाही, ओके. म्हणून आपण ब्रिटिश पॅटर्न अवलंबून घेतलेला आहे, ओके. आणि राष्ट्रपतीमध्ये, म्हणजे जर राष्ट्रपती इंडियामध्ये बघितला आणि अमेरिकेमध्ये बघितला तर त्याच्यामध्ये काय आहे, तर इंडियामध्ये राष्ट्रपती हा अविभाज्य घटक आहे, म्हणजेच त्याला आपण वगळूच शकत नाही पार्लिमेंट पासून. पण जर अमेरिकेमध्ये बघितलं, म्हणजेच USA मध्ये जर बघितलं, तर राष्ट्रपती हा विधिमंडळाचा भागच नाही आहे, राष्ट्रपती हा विधिमंडळात येतच नाही, ओके. त्यानुसार जर बघितलं तर कंपॅरिझन किंवा तुम्ही डिफरन्स म्हणाल तर असा येऊ शकतो, ओके. तर ऑर्गन्स कोणते कोणते आहेत, म्हणजेच संसदेचे अवयव कोणते कोणते आहेत, तर एक आहे राज्यसभा, म्हणजेच राज्य परिषद आपण म्हणू शकतो, त्यालाच आपण अप्पर हाऊस किंवा हाऊस ऑफ एल्डर सुद्धा म्हणतो, इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही जाणून घ्या, ओके. किंवा मराठीमध्ये म्हटलं तर आपण वरचे सभागृह म्हणतो, म्हणजेच दुसरा कक्ष किंवा ज्येष्ठांचे घर सुद्धा त्याला आपण म्हणतो. आणि भारतीय राज्य संस्थेतील संघराज्यातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व हे करतं. म्हणजेच काय, की जी प्रत्येक राज्य आहेत आणि जी केंद्रशासित प्रदेश आहेत
ह्यांच्यामधून जे काही निवडून आलेले लोक आहेत ती राज्यसभेमध्ये जाऊन बसतात आणि राज्यसभा हे एक अप्पर हाऊस मानलं जातं, म्हणजे दुसरा कक्ष ज्यामध्ये ज्येष्ठ राहतात. ओके, राज्यसभेला संसदेचे स्थायी सभागृह म्हटलं जातं. कोणत्या संस्थेला, संसदेच्या सभागृहाला? तर राज्यसभेला स्थायी सभागृह म्हटलं जातं. आणि भारतीय संविधानाची 34 सूची, 34 अनुसूची ही जी का आहे ती राज्यसभेतली जागा वाटपा संबंधीची आहे. ओके, आता अनुसूची म्हणजे काय की शेड्यूल्स आहेत. ओके, इंडियाच्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हणजेच भारतीय राज्यघटनेमध्ये 12 शेड्यूल्स दिलेले आहेत, ज्यालाच आपण मराठी अनुसूची म्हणतो. तर जी 34 अनुसूची आहे ती 34 अनुसूची राज्यसभेतील जागा जी वाटप आहे त्याच्याविषयी सांगते. ओके, त्याचबरोबर त्याचं जर आपण कंपोजिशन बघितलं तर काय आहे आता कंपोजिशन, म्हणजेच काय की मेंबरशिप कशी आहे किंवा रचना कशी आहे. तर राज्यसभेमध्ये कमाल संख्याबळ जे आहे ते 200 आहे, म्हणजे मॅक्झिमम 250 आहे. त्याच्यामध्ये 238 हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व आहेत, म्हणजे जे प्रत्यक्षपणे निवडले जातात. आता अप्रत्यक्ष रित्या म्हणजे कसे की जे लोकसभेत बसलेले मेंबर्स आहेत ते वोटिंग करतात राज्यसभेतल्या मेंबरसाठी. ओके, म्हणजे जसं आपण लोकसभेमध्ये बघतो की पूर्ण लोक त्यांना मतं देऊन ते लोकसभेमध्ये जाऊन बसतात लोक, पण जे राज्यसभेत लोक जाऊन बसतात त्यांना मतदान कोण करतं? तर लोकसभेतले जे आपण निवडून दिलेले मेंबर्स आहेत ते जाऊन राज्यसभेतल्या लोकांसाठी मतदान करतात आणि त्याच्यातून वोटिंग जे कोण मेजॉरिटी येईल ते लोकसभेमध्ये सॉरी राज्यसभेमध्ये जाऊन बसतात. आणि उरलेले जे 12 जण आहेत ते राष्ट्रपती त्यांच्या नामनिर्देशित केल्यानुसार म्हणजे नॉमिनेट केले जातात प्रेसिडेंटकडून. ओके, सध्याचे जे करंट सिच्युएशन काय आहे, सध्याची संख्या आहे 245. आपण हे जे बघितलं आहे 250 हे मॅक्झिमम आहे, म्हणजे राज्यघटनेनुसार मॅक्झिमम 250 अलाव केलेले आहेत, त्याच्यापेक्षा कमीही असू शकतात. म्हणजेच 245 आहेत सध्या, त्याच्यामध्ये 229 हे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे आहेत, 4 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारे आहेत आणि 12 सदस्य हे राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित केले आहेत. मी हा डाटा करंट डाटा देते आहे कारण का की जर तुम्हाला एक्झाममध्ये असा जर क्वेश्चन विचारलाच तर तुम्हाला तुम्ही प्रिपेअर राहाल, त्यामुळे मी तुम्हाला करंट डाटा सुद्धा देते आहे. ओके, त्याच्यामध्ये मग इलेक्शन्स कसे होतात, तर राज्याचे प्रतिनिधी राज्य विधानसभेच्या सदस्याद्वारे निवडले जातात, म्हणजे विधान सभेतून काही थोडे प्रतिनिधी येतात त्याच्यातून थोडे निवडले जातात, किंवा मग राज्यसभेतील प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाचे जे प्रतिनिधी आहेत ते अप्रत्यक्षपणे त्यांच्या इथे जी कुठली विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल त्यांच्याकडून ते निवडले जातात. ओके, आता फक्तच 3च केंद्रशासित प्रदेश आहेत जे की खूप प्रतिनिधित्व त्यांचं कमी आहे, म्हणजे इतरांकडे तशी लोकसंख्या जास्ती नाही आहे, म्हणून 3च जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचं जे प्रतिनिधित्व राहतं त्यामध्ये मग दिल्ली, पाँडेचेरी आणि जम्मू काश्मीर हे 3च बरेचसे लोकसंख्येचे केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यांचंच प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये सध्या दिसू शकतं आपल्याला. ओके, त्याचबरोबर राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले सदस्य जे असतात ते कुठून आलेले असतात, तर कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवेचे विशेष ज्ञान असलेले किंवा व्यावहारिक अनुभव असलेले अशातले जे मेंबर्स आहेत ते निवडून दिले जातात. म्हणजेच कुठलेही मेंबर्स निवडले जात नाहीत, ते कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवेचे विशेष ज्ञान असत. म्हणजेच तुम्ही हल्ली जर बघितलं की राज्यसभेमध्ये इतर तुम्हाला दिसतील, म्हणजेच ऍक्टर सुद्धा आहेत किंवा मग इतर कोणी खेळाडू आहेत, हे कसे निवडले जातात, तर हे राष्ट्रपती निवडून देतात. ओके, म्हणजेच मधी सचिन तेंडुलकर होते किंवा मग जया बच्चन होत्या, ह्या कशा प्रतिनिधी होत्या राज्यसभेच्या, तर त्यांना प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपतींनी त्यांची नेमणूक केली होती. आणि ते कशातून केली होती, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा किंवा मग व्यावहारिक अनुभव, ह्यानुसार ते सदस्य आहेत ते नॉमिनेट केले जातात. ओके, तर हे आपण आज राज्यसभेचं जे कंपोजिशन आहे किंवा ऍक्च्युअल आपण विधानसभा का आहे हे आपण आज बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आज आपण फर्स्ट टाइम राज्यसभा बघितलं आहे, नेक्स्ट आपण बघणार आहोत ती लोकसभा बघणार आहोत आणि लोकसभेमध्ये कसे मेंबर्स निवडले जातात, त्यांची किती रचना आहे, मॅक्झिमम मिनिमम नंबर किती आहे हे आपण पाहणार आहोत. ओके, सो हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलं त्यासाठी थँक्यू.
थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल लास्ट अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.